या चटणीला तुम्ही डोश्यासोबत तसेच पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता. अतिशय टेस्टी अशी ही रेड चटणी तयार होते. बनवायला सुद्धा अगदी सोपी अशी ही रेड चटणी आहे. चला तर मग ही चटणी कशी बनवायची ते बघूया. तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी 5 ते 6 काश्मीरी लाल मिरची घेतली. ही मिरची पाण्यात अर्धा तास सॉक करून ठेवायची. तर इथे मी कोमट पाणी घेतलं आणि या कोमट पाण्यात ही मिरची सॉक करून ठेवायची. चटणी स्पायसी हवी असेल तर इथे काश्मीरी लाल मिरचीऐवजी तुम्ही बॅडगी मिरचीसुद्धा वापरू शकता. आता इथे मी चिंच घेतली आणि या चिंचेत पाणी घालून घेतलं. साधारणतः 1 ते 2 टीस्पून ही चिंच 5 ते 10 मिनटं भिजत घालायची. आणि या कढईमध्ये 1 ते 2 टेबलस्पून तेल घेतलं. तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर यात घालायचा कढीपत्ता. कढीपत्ता घातल्यानंतर लसूण. तर इथे मी 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतल्या. त्याचबरोबर 2 टेबलस्पून तीळ घालायचे. तर इथे मी ब्राऊन तीळ घेतले आहे. ब्राऊन तीळऐवजी तुम्ही पांढरे तीळसुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर इथे 1/2 कप बारीक चिरलेला कांदा घातला. आता हे सगळं साहित्य एकत्र करून या तेलामध्ये फक्त 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. कांद्याला गोल्डन ब्राऊन करायची गरज नाही. 2 ते 3 मिनटं परतून झाल्यानंतर अशा प्रकारे हे मिश्रण तयार होते. आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आणि आता हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं. इथे मी एक मिक्सरचं पॉट घेतलं आणि आता हे सगळं साहित्य या मिक्सरच्या पॉटमध्ये घालायचं आणि यात जी चिंच सॉक करायला ठेवली होती ती चिंच पाण्यासोबत घालायची. तसेच 1/2 कप फ्रेश ओलं खोबरं घालून घ्यायचं आणि आता ही पाण्यात सॉक करून ठेवलेली मिरचीसुद्धा यात घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. त्याचबरोबर 2 ते 3 टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे घ्यायचे. शेंगदाण्याऐवजी तुम्ही रोस्टेड चणा डाळसुद्धा घेऊ शकता. आता हे मिक्सरला लावून घ्यायचं आणि एकदा लावून घेतल्यानंतर यात परत थोडंसं पाणी घालायचं. तर इथे तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर बघा आता ही मस्त अशी रेड चटणी तयार झाली. या चटणीला तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा डोश्यासोबतसुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट अशी ही चटणी तयार होते. तसेच झटपट तयार होते. तर आजची माझी ही रेड चटणीची रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजेच नवीन रेसिपी आल्यास सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.